पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार दलित वस्ती सुधार योजनेतील विकास कामे जिल्हा परिषदेने स्थगित केली असून याबाबत पंचायत समितीकडून संबंधित ग्रामपंचायतींना कळवण्यात आले होते या विरोधात हातकर्नले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायती अंतर्गत दलित वस्तीचे काम सुरू केलेले कंत्राटदार सचिन कोळी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेलाही प्रतिवाद केलाय याबाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून जिल्हा परिषदेकडून स्थगितीबाबत युक्तिवाद मांडला जाणार आहे दलित निधी वस्तीवरून राजकारण सुरू असले तरी अनेक सुशिक्षित बेकार अभियंत्यांनी दलित वस्तीमधील कामे निश्चित केली आहेत पदवी घेऊन बाहेर पडलेल्या या अभियंत्यांनी लहान लहान कामे घेऊन करिअरची वाटचाल सुरू केली आहे पण दलित वस्तींची ही कामे स्थगितच झाल्यामुळे त्यांना नव्याने श्रीगणेशा करावं लागणार आहे तसेच ज्या वस्तीमधील कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली ती कामे आता स्थगित झाल्यामुळे तेथील समाजबांधवातून नाराजी व्यक्त केली जाते तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन